आज उरण में कई बड़े प्रकल्प निर्माण हो रहे हैं, जिसके कारण पेड़ पौधे पहाड़ नदारद होते जा रहे हैं। ऐसे में पर्यावरण का संतुलन बना रहे इसलिए चिरले स्थित एकवीरा माता मंदिर परिसर में इतवार को वरिष्ठ नागरिक संघ संगठन द्वारा वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया था। कार्यक्रम के लिए रायगढ़ श्रमिक एकता संगठन के सचिव रवि घरत, काका पाटिल, संगठन के अध्यक्ष यशवंत ठाकुर आदि गणमान्य सहित वरिष्ठ नागरिक उपस्थित थे। यशवंत ठाकुर दादा यांचं वाढदिवसाचे औचित्य साधून आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला माझ्या शुभ हस्ते या वृक्षाचं लागण केल्याबद्दल मी प्रथमतः सर्व त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांचं मनापासून स्वागत करतो आणि मी यशवंत दादांना शुभेच्छा देतो की तुमचे आयु आरोग्य सुखसमृद्धीनं भरभराटीनं आणि तुमचा संपूर्ण राहिलेला काल शेतकरी कामगार पक्षाच्या भरभराटीसाठी लागो ही मी या एकवीरा चरणी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, प्रार्थना करतो। खरोखर हा उपक्रम खूप आनंदी उपक्रम आहे। ज्येष्ठ नागरिक हे कौटुंबिक वृक्षाप्रमाणे त्याच्या फांदीप्रमाणे असतात आणि जशी वृक्षाची फांदी जसजशी पसरत जातो आणि त्याची सावली सर्व लोक घेत असतात तसे हे आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत। खऱ्या अर्थाने युवकांना एक आदर्श आहे की आज आपण पाहत आहोत की या उरण तालुक्यामध्ये एवढा औद्योगिक क्षेत्र पसरलेला आहे आणि या औद्योगिक क्षेत्रामुळे इतक्या कंपन्या आल्यात आणि या कंपन्याचा धूर, त्याचा बरासा प्रदूषण या निसर्गावर होत असतो आणि खऱ्या अर्थाने या उरण तालुक्यामध्ये निसर्गाला जोपसण्याचं काम आज या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून होतोय। खरोखर ते स्तुतीजोग आहे आणि युवकांना एक आदर्श आहे की आम्ही आता झाडं इथे लावलीत, त्या झाडांना पुढे वाढवण्याचं काम माझ्यासारखे आणि युवकांच्या खांद्यावर आहे आणि ते आम्ही नक्की पूर्ण करू ही मी या ठिकाणी आशा दाखवतो।